मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत राज्यशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक दुसरा अभ्यासणार आहोत स्वातंत्र्य आणि हक्क हा भाग पहिला राजकीय संकल्पना यामधील दुसरं प्रकरण आहे स्वातंत्र्य आणि हक्क या प्रकरणातील हक। उपघटक अभ्यासणार आहोत स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना एक नकारात्मक स्वातंत्र्य आणि दोन सकारात्मक स्वातंत्र्य आज आपण पहिली संकल्पना नकारात्मक स्वातंत्र्य अभ्यासूया पाहूया आपण स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना इसाया बर्लिन यांनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना टू कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी या निबंधामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्याच्या संकल्पना मांडल्यात हे आहेत इसाया बर्लिन एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे सत्त्याण्णव त्यांचा जन्ममृत्यूचा काळ हे आहेत रशियन ब्रिटिश तत्वज्ञ आणि इतिहास तज्ज्ञ यांनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये प्रकाशित केलेला आहे निबंध निबंधाचं नाव आहे टू कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना या निबंधामध्ये त्यांनी दोन संकल्पना मांडल्या एक नकारात्मक स्वातंत्र्य आणि एक सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना मांडल्या आहेत सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीमधून घडलेली आहे सकारात्मक संकल्पना आधुनिक काळातली आहे किंवा आधुनिक उदारमतवादी विचारप्रणाली आहे तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद म्हणजे जुन्या काळातली संकल्पना म्हणूया आणि नव उदारमतवाद या दोन विचारप्रणालींच्या प्रभावातून घडलेली आहे नव उदारमतवाद आणि अभिजात उदारमतवाद यातून घडलेली नकारात्मक संकल्पना आणि आधुनिक उदारमतवादी संकल्पना सकारात्मक आहे इसाया बर्लिन यांच्या मते स्वातंत्र्य बंधनविरहित असते की स्वातंत्र्याला कोणतीही बंधने नसतात बर्लिन यांनी असं म्हटलंय माहीत आहे का तुम्हाला काही संकल्पनांचे थोडक्यात वर्णन आपण पाहूया उदारमत्वाद ही एक राजकीय विचारधारा आहे उदारमत्वाद राजकीय विचारधारा व्यक्तिवाद हा या विचारधारेच्या गाभ्याशी आहे आणि मूळ गाभा आहे गाभा महत्त्वाची बाब आहे व्यक्तिवाद व्यक्तिवाद विवेकवाद स्वातंत्र्य न्याय आणि सहिष्णुता ही उदारमतवादाची मूलभूत मूल्ये आहेत उदारमतवादाची मूलभूत मूल्ये आहेत व्यक्तिवाद विवेकवाद स्वातंत्र्य न्याय आणि सहिष्णुता अभिजात उदारमतवाद हा किमान शासन या कल्पनेवर आधारलेला आहे किमान म्हणजे कमीत कमी शासन या संकल्पनेवर आधारलेला आहे यात सरकारी हस्तक्षेप हा अनावश्यक आणि नुकसानकारक असल्याचे मानले जाते आणि यामध्ये सरकारचा हस्तक्षेप अमान्य आहे किंवा तो अनावश्यक आहे नुकसानकारक का आहे असं मानलं जातं अभिजात उदारमतवाद यामध्ये आधुनिक उदारमतवाद म्हणजे राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास दिलेली मान्यता होय आणि आधुनिक उदारमतवाद काय सांगतो तर राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे किंवा मान्यता आहे राज्यसंस्था कल्याणकारी धोरणांद्वारे सामाजिक विषमता दूर करून आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वातंत्र्य राखण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी योगदान देऊ शकते म्हणजे राज्यसंस्थेने काय करायचं तर कल्याणकारी धोरणं आखायची आहेत आणि समाजातली विषमता दूर करायची गरीब श्रीमंताचा भेद दूर करायचा आणि त्यातून व्यक्तीचं विश्टारा स्वातंत्र्य राखायचं त्याचा विस्तार करायचं यासाठी काम करायचं किंवा योगदान देऊ शकते नवउतारमत्वाद मुक्त बाजारपेठ व मुक्त व्यापाराचा पुरस्कार आहे नव उदार उदारमत्वात काय सांगतो तर बाजारपेठ कशी असेल मुक्त अर्थव्यवस्था कशी असेल मुक्त आणि व्यापार देखील मुक्त सरकारचा हस्तक्षेप नाही याचा पुरस्कार करते खाजगीकरण कल्याणकारी योजनांवरच्या खर्चात कपात आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन देते आणि कल्याणकारी योजना ज्या असतात त्या खर्चामध्ये कपात कमी केला जातो खर्च खाजगी कार्पोरेट कंपन्यांना करात विशेष सवलत आणि खाजगी कंपन्या ज्या आहेत मल्टीनॅशनल कंपन्या त्यांना करामध्ये टॅक्समध्ये विशेष सवलत दिली जाते इत्यादींना नवमत उदार मतवादी धोरणात महत्वाचे स्थान असते या बाबींना महत्वाचं स्थान आहे आता पाहूया आपण नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदार मतवाद आणि नव उदार मतवाद या दोन विचारप्रणालींमधून उदयास आली आहे अभिजात म्हणजे जुन्या पद्धतीची आणि त्यापेक्षा थोडी नव्या पद्धतीची नव उदारमत्वात जे एस मिल इसाया बर्लिन फ्रेडरिक हायेक रॉबर्ट नॉझिक या विचारवंतांच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे नकारात्मक स्वातंत्र्य कोणी मान्य केलेले आहेत ते विचारवंत लक्षात ठेवा जे एस मिल इसाया बर्लिन फ्रेडरिक हायेक रॉबर्ट नॉझिक स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते स्वातंत्र्यावर कोणतंच बंधन मान्य नाही आहे म्हणजे सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते बंधनविरहित मानते राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करते म्हणजे राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करायचा नाही राज्यसंस्था सामाजिक आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करत नाही कोणत्याच राज्य राज्यसंस्था ज्या आहेत व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करत नाहीत हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य ठरते व्यक्ती स्वातंत्र्य बंधनामुळे धोक्यात येते आणि व्यक्ती स्वातंत्र्य त्यामुळे धोक्यात येते यासाठीच धाक दहशत जबरदस्ती राज्यसंस्थेचा हस्तक्षेप यांना ही संकल्पना विरोध करते म्हणजे शासन व्यवस्थेचा किंवा राज्यसंस्थेचा धाक नसावा दहशत नसावी जबरदस्ती नसावी आणि राज्यसंस्थेचा हस्तक्षेप देखील नसावा म्हणजे या संकल्पनाच विरोध करते नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना विचारांचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे विचारांचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे जेरेमी बेनथॅ्याम यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जेरेमी बेनथॅ्याम यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला महत्त्वाचं वाक्य व्यक्तीला आपले हित चांगले समजते प्रत्येक व्यक्तीला आपला स्वतःचा स्वार्थ समजतो हित समजतं त्यामुळे राज्याने त्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व बेंथॅम यांनी मांडले राज्याने तिथे हस्तक्षेप करायची गरज नाही मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात त्यांनी मुक्त आर्थिक व्यवहार हे तत्व मांडले आणि बेंथॅमचा ग्रंथ आहे मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी याच्यात ते म्हणतात मुक्त आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहारावर कुठलंही संस्थेचं बंधन नसेल मुक्त मुक्त अर्थव्यवस्थेचं तत्त्व त्यांनी मांडलेलं आहे त्याचप्रमाणे जे एस मिल यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथात नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे ऑन लिबर्टी हा ग्रंथ आहे जे एस मिल यांचा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणि नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली मिलने सामाजिक राजकीय व्यवस्थेच्या हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार केला की सामाजिक राजकीय त्यांना या व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य पाहिजे शासन संस्थेचा कुठलाही हस्तक्षेप नसेल याशिवाय मिल यांनी विचार स्वातंत्र्य व कृती स्वातंत्र्य यातील संबंध स्पष्ट केले विचाराचं स्वातंत्र्य आणि त्याप्रमाणे कृती करण्याचं स्वातंत्र्य यामधील परस्पर संबंध किंवा आंतरसंबंध स्पष्ट केला आहे व्यक्तीच्या विकासासाठी मिलने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार नकारात्मक स्वातंत्र्य म्हणून केला म्हणजे व्यक्तीच्या विकासासाठी हे नकारात्मक स्वातंत्र्य आहे असं मिलने सांगितलं परंतु त्यांनी स्वातंत्र्याच्या परिणामाचे मोजमाप केले स्वातंत्र्याच्या परिमाणाचं मोजमाप केलेलं आहे त्यांनी त्यांच्यामध्ये कोणत्याही कृतीचा व्यक्तीपेक्षा समाजावर गुणात्मक परिणाम अधिक होतो म्हणजे कृती कोणतीही असो एखाद्या व्यक्तीपेक्षा समाजावर गुणात्मक परिणाम होतो अशा परिस्थितीत मिलने नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना नाकारली मिलने मात्र अशा वेळी ती संकल्पना नाकारली म्हणून मिलची नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना इसाया बर्लिनपेक्षा वेगळी आहे म्हणजे जे एस मिलने मांडलेली संकल्पना आणि इसाया बर्लिनने मांडलेली संकल्पना नकारात्मकच आहे दोघांची पण पण त्यामध्ये थोडासा फरक आहे एकमेकांच्यापेक्षा वेगळी संकल्पना मांडली इसाया बर्लिन यांच्या मते कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य विचाराप्रमाणे कृती करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य असं इसाया बर्लिन म्हणतात या तत्वानुसार कृती दुय्यम ठरते आणि कृती करण्याची संधी जास्त महत्वाची ठरते मात्र त्यासाठी मिळणारी संधी महत्वाची या तत्वानुसार कृतीचा परिणाम महत्वाचा ठरत नाही त्यामुळे त्याचे मोजमापही केले जात नाही त्यामुळे ही संकल्पना गुणवत्तेला महत्त्व देत नाही ही संकल्पना गुणवत्तेला महत्व देत नाही उदाहरणार्थ ही संकल्पना स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेणे नोकरी करणे उपासमार सहन करणे या तीन गोष्टींमध्ये गुणात्मक फरक करत नाही म्हणजे या तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण गुणात्मकदृष्ट्या यात फरक नाही थोडक्यात त्यांच्यामध्ये कृतीच्या परिणामांपे परिणामांपेक्षा कृतीची संधी मिळणे जास्त महत्त्वाचे आहे स्वातंत्र्य मिळणे जास्त महत्त्वाचे आहे इसाया बर्लिन यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची पुढील वैशिष्ट्ये नोंदवली आहेत आता इसाया बर्लिन यांनी जे नकारात्मक स्वातंत्र्य मांडले त्याची वैशिष्ट्य काय आहेत ती आपण आता पाहूया एक व्यक्तीला पर्याय निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य व्यक्तीला असलं पाहिजे पर्याय निवडीवर बंधन असू नये अशा अडथळ्यांस विरोध हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य आहे दोन नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना नव उदारमतवादी विचारांवर आधारित आहे नव उदारमतवादी विचारांवर आधारित फ्रेडरिक हायेक रॉबर्ट नॉझिक यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट केली आहे फ्रेडरिक हायक हे नव उदारमतवादी विचारवंत होते ते व्यक्तिवादी विचारांचे पुरस्कर्ते होते व्यक्तिवादी विचारांचे पुरस्कर्ते त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अडथळा नसल्याची स्थिती असे वर्णन केले आहे व्यक्तीच्या विकासात कोणत्याही स्वरूपाचा अडथळा नसल्याची स्थिती म्हणजे स्वातंत्र्य आर्थिक व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी पुरस्कार केला आर्थिक व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार त्याचबरोबर व्यक्ति जीवनातील राज्याचा हस्तक्षेप अमान्य केला राज्याचा हस्तक्षेप अमान्य त्यांच्या मते आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे आर्थिक स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे खरे खऱ्या स्वातंत्र्यावर नियंत्रण किंवा बंधन नसावे रॉबर्ट <laughs> नॉझिक हे नव उदारमतवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात त्यांच्या मते व्यक्तीला मान्य नसलेली बंधने त्याच्यावर लादली गेली की व्यक्तीचे स्वातंत्र्य अडचणीत येते म्हणजे जे बंधनं मान्य नाही येत व्यक्तीला त्याच्यावर जर लादली तर व्यक्तीचं स्वातंत्र्यच अडचणीत येतं त्यामुळे स्वातंत्र्य बंधनापासून सुरक्षित ठेवले पाहिजे बंधन नसावं राज्य समाज आणि आर्थिक बंधनापासून व्यक्ती स्वतंत्र असावी अशी त्यांची भूमिका होती राज्याचं समाजाचं किंवा आर्थिकदृष्ट्या व्यक्तीवर बंधन नसावं असं त्यांचं मत होतं पाहूया आपण चित्र हे आहेत फ्रेडरिक हायेक अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव त्यांचा जन्म मृत्यूचा काळ अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ आहेत आणि हे आहेत रॉबर्ट नॉझिक त्यांचा एकोणीसशे अडतीसचा जन्म दोन हजार दोनचा मृत्यू अमेरिकन तत्त्वज्ञ आहेत इसाया बर्लिन यांचे नकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान त्यांनी काय म्हटलं इसाया बर्लिनने मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही इसाया बर्लिन यांचे सकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान मीच माझा मालक आहे म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्याचं विधान काय तर मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही हे नकारात्मक गुलाम नाही पण सकारात्मक काय होईल तेच विधान मीच माझा मालक आहे असं दोन्ही विधानामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक फरक आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन आपोआप मिळेल आवडलेला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा